अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पाधे येथील कदनाईक माध्यमिक विद्यालयातील सन 1993 ते 1996 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल 27 वर्षानंतर एकत्र येत गुरुपूजन समारंभ व विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते। सन 1993 ते 1996 या बॅचच्या सर्व मित्रमैत्रिणींनी या स्नेह मेळाव्याचे आयोजन करत जुन्या आठवणींना उजाळा दिला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित गुरुजनांचे भागवतगीतेचे पुस्तक देत सत्कार करण्यात आला। यानंतर उपस्थित माजी शिक्षकांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले, तर काही माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या दिवसातील आठवणी जागवत मनोगत व्यक्त केले। या शाळेतील 93 पासून तर 97 पर्यंत जे विद्यार्थी होते त्यांनी हा ग्रुप फॉर्म केला आणि हा गेट टुगेदरचा कार्यक्रम घडून आला। या कार्यक्रमाला उपस्थित त्यावेळचे मुख्याध्यापक मी त्यांना अण्णा आधारे समाजसेवक असे महान व्यक्ती W.S. पाटील सर या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे आमचे गुरुवर्य M.L. पाटील सर हे अध्यक्षस्थानी आज आहेत। त्याचबरोबर आमच्या सोबत असलेले RM जाधव सर, PV पाटील सर, HD चौधरी सर, BR पाटील सर, तुमचे प्राथमिकचे टीचर सोनाळेचे गुरुजी सुभाष पाटील, त्यानंतर आमच्या सोबत असलेले DS पाटील, NP पाटील सर आणि माझे सर्व स्टाफ हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत। या गोड अशा कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती दिली आणि तुम्ही सर्वजण माजी विद्यार्थी आज आजी विद्यार्थी म्हणून या ठिकाणी उपस्थिती देत आहे, त्यामुळे मी विद्यालयाच्या वतीने एक शिक्षक तुमचा होतो आणि आज मुख्याध्यापक आहे या सर्वांच्या वतीने मी तुमचं पहिल्यांदा विद्यालयात हार्दिक स्वागत करतो आणि तुमचं अभिनंदन पण करतो। विद्यार्थी मित्रांनो, या शाळेचा थोडक्यात थोडासा इतिहास सांगतो, कारण जे आम्हाला पाहायला मिळालेलं आहे, उपभोगायला मिळालेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो थोडक्यात। आम्ही जेव्हा 5वी-6वी मध्ये होतो तेव्हा या शाळेमध्ये विद्यार्थी म्हणून जेव्हा आलो, हाफ पॅन्टवर हाफ शर्ट 5वी-7वी जेव्हा आलो तेव्हा या शाळेमध्ये पूर्ण वर्गांमध्ये असा मुरुम हा जो आपल्या समोर दिसतोय असा याच्यापेक्षा खडा मुरुम आणि त्यामध्ये सुन्यामध्ये काम केलेलं होतं म्हणून सर्वात सुना। तर आम्ही घरी जायचो तर आम्हाला पावडर लावायचं काम पडत नव्हतं, येताना तर काही लावत नव्हतं पण जाताना मात्र आम्हाला पावडर लावायची गरज नव्हती असा हा कार्यक्रम त्यावेळेस होता। आणि मग आम्ही शिक्षण तर घेतलंच, त्यावेळेच्या गुरुजनांनी आम्हाला जे ज्ञान दिलं त्या ज्ञानाच्या आधारावर त्या सहकार्यामुळे त्या ज्ञानामुळे मी आज तुमच्या समोर बोलतोय। बोलत असताना त्यावेळेपासून तर आतापर्यंत मी तुम्हाला थोडस पटपट सांगतो कारण तुम्हाला जास्त बोलायचं आहे, आम्ही काय बोलतच असतो। आम्ही बोलताना तुम्ही पाहिले कोण विषय असा आहे, जेव्हा ही गावात शाळा भरत होती 28/5/1907 साली स्थापना झालेली आपल्या शाळेची, त्यावेळेस गावात भरायची 76-78 काळामध्ये ती इथे आली। इथे आली तेव्हा या शाळेचे जे विद्यार्थी त्यावेळेचे त्यांनी ह्या शाळेचा पाया खोदलाय आणि त्यावर ही इमारत उभी आहे असा हा चांगला क्रांतिकारक हा आपल्या शाळेची जी सुरुवात ही अशी आहे। म्हणून दिवसेंदिवस तर आजपर्यंत या शाळेची जशी क्रांती होती तशी भरभराट सुद्धा होते। याच्यानंतर मी पाहिलेलं जेव्हा मी शिक्षक म्हणून या ठिकाणी आलो तेव्हा 91-92 काळामध्ये आदरणीय W.S. पाटील सर या ठिकाणी आले आणि खऱ्या अर्थाने या शाळेचा कायापालट व्हायला सुरुवात झाली। ती काही एकदम होती, त्यांनी जवळपास 10 वर्ष संघर्ष केला तेव्हा मी इथे येण्याचं नाही म्हणत होतो कारण मी नांदा इथे होतो 91-92 साली। मला विचारलं दादांनी तुम्ही पाहा दिले याल का, मी म्हटलं नको काही दिवस मला बाहेर राहू द्या नंतरच्या काळात येईल मी 10-15 वर्ष। तर मला न मान्य असताना सुद्धा दादांनी मला इथे आणलं
आणि आमच्याकडून खूप चांगलं काम करून घेतलं. तर म्हणूनच आम्ही तुम्हाला शिक्षा करत होतो आणि म्हणूनच तुम्ही असे मोठे मोठे पदावर काही उद्योगांमध्ये काही तुमच्या याच्यामध्ये प्रगती करत आपला एक प्रकारे आभारच मानतो. आता शिकवत असताना तुम्हाला जे मार्गदर्शन केलं सूत्रसंचालक ज्ञानेश्वर जाधव, ते बोलले की मोठ्यांना शिकवणं आणि लहान्यांना शिकवणं यात बराच फरक असतो. लहान्यांना शिकवणं तेवढं कठीण नसतं, मोठ्यांना फार शिकवणं कठीण असतं. पण माझ्या मते मोठ्यांना शिकवणं फार सोपं असतं, लहान्यांना शिकवणं फार कठीण असतं. नुसतं शिकवायचं म्हणून शिकवायचं जर असेल तर काही हरकत नाही. पण आजची पिढी जी भरकटत चालली त्याच्यासाठी त्याला जर शिकवायचं असेल, त्यांना मनापासून जर शिकवायचं असेल तर ते शिकवणं फार कठीण झालं. आपल्याला मोबाईल दिला, मोबाईल मधलं दोन चार फंक्शन सोडलं तर आपल्याला काही येत नाही. पण लहान मुलं बघा, आणि आपणही ते आज प्रेमानं त्यांच्याजवळ तो मोबाईल देतोय, पण ते मोबाईल मध्ये काय बघताय आपण बघतोय का? मोबाईल द्या, जरूर द्या, त्यांच्यावर विश्वासही दाखवू नका, पण त्यांना टाइम लिमिट ठरवून द्या आणि त्यांच्यावर लक्ष द्या. मोबाईल मध्ये काय करता येते काय नाही करत आहे. मागे कोरोनाच्या काळामध्ये गव्हर्नमेंटने काढलं, त्याला इलाज नव्हता, ऑनलाईन शिक्षण द्या. पण ऑनलाईन मध्ये त्यांनी दुसरे शिक्षण घेणं सुरू केलं, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आपल्या जे मुलं आहे त्या मुलांकडे ज्यावेळेस तुम्ही मोबाईल द्या त्यावेळेस त्याच्याकडे दूर दूरून का होईना त्याच्याकडे लक्ष द्या, तो काय करतोय काय नाही. आणि कंपल्सरी त्याचा मोबाईल मागू नका तुम्ही, पण रात्री त्याचा मोबाईल आपल्याकडे जमा करू. आता तुम्ही पालकाच्या भूमिकेत आणि पालकाचं एक कर्तव्य म्हणून तुम्ही त्या ठिकाणी पार पा. कालच माझ्या शाळेत 8वीची मुलं बेत झाली, मधल्या सुटीचे दप्तर वर्गात ठेवले, बाहेर चालले गेले. आणि बिडीचं पाकिट विकत आणलं बिळ्या पेत. आता यांना प्रेमाला समजून सांगणार आहे का? प्रेमाने समजून सांगायची गोष्टच नाही ना. काय समाचार घ्यायचा तो घेतला, काय करायचं ते केलं, बंदोबस्तही केला त्यांचा. पण आपला विद्यार्थी याकडे चाललेला आहे, त्याच्याकडे आपण दुरून दुरून लक्ष ठेवा. बऱ्याच वेळा गात होतो घरी येऊन सांगतो ह्या सरांनी मारलं, आपण लागली चुकतो का सर आमच्या पोराने का आमच्या पोराला का मारलं. आणि ज्या वेळेस तुम्ही या जरूर शाळेत या, 8 दिवसातून एक वेळ शाळेला भेट द्या. पण ज्यावेळेस तो तुमच्याकडे कंप्लेंट करेल की या सरांनी मला मारलं, त्याच्यासोबत तुम्ही येऊ ना. काय होतं त्याला वाटतं नाही आपले वडील आपल्या मागे, आपली आई आपल्या मागे. तिथे तो परत पालक आल्यावर शाळेत जे व्हायचं ते होतं, तो शिक्षक म्हणतो जाऊ द्या माझे झालं ते झालं असं झालं, तो बाहेर होऊन जातो. अरे माझ्या वडिलांनी तर असे बोलले सरांना, खालची मान वरती गेली नाही त्याने. या गोष्टी करू नका. मी ज्यावेळेस 92 ते 99 होतो दादांच्या काळात, फार चांगला अनुभव आला. पण शेवटचे जे आता मागचे दोन वर्ष इथे आलो त्यावेळेस वाईट अनुभव आला फार. जे चांगलं आहे तर चांगलं म्हणायला शिका, जे वाईट आहे ते वाईटच म्हणा. आपल्या मनानं आपल्या याने जे सत्सत विवेकबुद्धीने विचार करा आणि जे चांगलं आहे ते चांगलंच म्हणा. ज्ञानवृद्ध तपोवृद्ध अशा मित्रगणांना मी प्रथम नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी जवळजवळ मला 12 तास वाटतो, कारण सकाळी 4 वाजेपासून मी उठलो आणि आता तो योग आलेला आहे. तुम्हाला सांगू इच्छितो
तुम्हाला पाहिल्यानंतर माझी छाती भरून येते. या लाडक्या मुलांनो, तुम्ही मला आधार, नव हिंद युगाचे तुम्हीच शिल्पकार. आईच देव वंदा गुरु जगांना, हृदयात आपुल्या त्या देशाभिमान ठेवा. शिवबाबा परी सदैव ठेवा मनी विचार, ठेवा मनी विचार. मित्रांनो, स्काउट गाईड हा माझा विषय होता. स्काउट माईकच्या विषयामध्ये मी तुम्हाला कुरकडक 5 वाजेला रामधून म्हणायला होतो. रामधून म्हणले अनेक कवन हजर माझे पाठ. आपण रामधून म्हणत असताना जे आपलं नाही आहे ते सर्व परमेश्वराचं. य नाही मेरा, य नाही तेरा, ईश्वर का सबराजे रे. ईश्वर का जरे, ईश्वर का पल, ईश्वर का ही अनाज. रह गया सोना, रह गई चांदी, दो गज कपड़ा साथ है. यह नहीं मेरा, यह नहीं तेरा, ईश्वर का सबरा. मेरे मालिक के दुकान में सब लोगों का खाता, जितना जिसके भाग्य में होता उतना ही वो पाता. समझदार तो चुप रहता है, मूर्ख शोर मताता, मूर्ख शोर. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक गोष्टीला अनन्य साधारण महत्व आहे. 5वीत एक कविता होती, ती कविता मी तुम्हाला सांगतो. छोटी छोटी जल की बुंदे सागर को वर देती है, बालू की रज नन्नी नन्नी सुगर भूमि रच देती है. क्षण को शूद्र न समझो भाई, वह जग का निर्माता है. क्षणाला शूद्र समझू नका, वेळेला महत्व द्यायला सका. पुन्हा तुम्हाला एक आठवण करून देतो. 7वीच्या वर्गात एक कविता होते, कशाला काय मरण. हिरी तुण येती रेती, तिले मोठ म्हणून आहे. तेली स्वतःची भरती, तेले पोट म्हणून आहे. धावा ऐकून आडाला, तेले पाय म्हणून आहे. नाही देवाचं दर्शन, तेले डोळ्या म्हणून. दानासाठी आडला, तेले हात म्हणून. माय बापाले भवला, तेले लेप म्हणून. विद्यार्थी मित्रांनो, जीवनात तुम्ही सर्व काही कमवा. तुमच्या दाराशी 4 गाड्या लागलेल्या असतील, 2-4 नोकर असतील, परंतु आई आणि वडिलांना तो विसरला, त्यांना तो समजू शकला नाही, तो अभागी लक्षात. मरेपर्यंत आपल्या आई वडिलांची सेवा करा, त्यांच्यापासून अपेक्षा करू नका. त्यांची तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही त्यांना, त्यांचं संगोपन तुम्ही करा. मानवाच्या जीवनामध्ये माणूस 3 कालानं जातो. जन्माला आल्यावर तो 4 पायावर जातो. हात आणि पायाचा उपयोग करून तो चालायला सुरुवात करतो. भर जवानी 2 पायावर जातो, कमवतो आणि कमवतोय, आणि शेवटी म्हातारपणात 3 पायावर जातो. कारण म्हातारपणात माणसाला काठी गेलं जात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पाहिल्यानंतर आज माझा गुण भरून येतो. कदाचित तुम्ही कोणाच्या तोंडात नाही, कुणाला रागवलं असेल, कुणाला शिक्षा केली असेल, ह्या माझ्या मायेकोटी गेल्या, आपण बुद्धीने नाही. पुन्हा सर्वांना एकदा नमन करतो आणि माझे दोन शब्द पाहिल्यानंतर खूप आनंद झाला. आणि या वयामध्ये सुद्धा हे विद्यार्थी आपल्याला सांभाळतात, त्याच्याबद्दल मला खूप आदर वाटला. मी आता एक पुस्तक वाचलं, तो चान म्हणून त्या पुस्तकाचं नाव आहे. आणि कोबायसी म्हणून एक त्या शिक्षक होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये सर्व जपान उद्ध्वस्त झालं. आज सैन्यामध्ये असताना माणूस ट्रान्सफर झाला घरी आला, तर त्यांना मुलाशिवाय करमत नव्हतं. तर त्याने काय करावं, शाळा काढायची म्हणजे पैसे नाही, जागा नाही. मग त्याने एका रेल्वेच्या डब्यामध्ये शाळा काढली आणि त्या रेल्वेच्या डब्यांच्या शाळेमध्ये तो इतका रमला
की मुलासारखाच होऊन गेला, निघून गेला. त्याच्यानंतर त्याचे जे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकाबद्दल माहिती लिहिली आणि ती माहिती परंतु तशीच राहिली एका शिक्षकाने लिहिली, नंतर अनेकांनी ती लिहिली आणि ती जगामध्ये सर्वात जास्त प्रसिद्धी झाली. तो चांद त्या पुस्तकाचं नाव ग्रीनिश वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्या नाव झालं. मुलामध्ये हा इतका मिसळला की देहभान होऊन जायचा, भूक विसरायचा आणि त्याला 70 वर्ष झाली आणि आता ते पुस्तक सर्वदूर प्रसिद्ध झालं. तर असं तो चांद तुम्ही निर्माण करावं. आता तुम्हाला कधी माहिती पटणार नाही, आवडणार नाही, पण जुन्या काळच्या आठवणी तुम्ही जर लिहिल्या आणि त्या जर एकत्र केल्या तर त्याचं एक सुंदर असं पुस्तक होऊ शकतं. आज तुम्ही सर्वांना गीता भेट दिली, चांगली गोष्ट आहे. तसंच असं एक तरी काहीतरी पुस्तक तयार करा आणि ते प्रत्येकाला आपल्या शेवटच्या वेळेला खूप आनंद आवडेल असं मला वाटतं. तर तुम्ही आयुष्य म्हणजे तुमचं जगणं नव्हे, तर आपण आपल्या परिसराला, आपल्या शाळेला, आपल्या समाजाला काय दिलं हे फार महत्वाचं आहे. समाज हा त्याला नाव द्यायचं असं तर आईची आई, मदर ऑफ मदर आपण ज्याला म्हणतो. तुम्ही समाजात जर नसता तर जिवंतच राहू शकत नाही ना. आणि तुम्ही दररोज 1 लिटर पाणी पिता, 1 किलो जेवण खातात, पण श्वास किती घेता माहित आहे का? 15,000 लिटर श्वास तुम्ही दररोज घेता. अन्न नसलं तर 70 दिवस माणूस जिवंत राहू शकतो, पाणी नसलं तर 3-4 दिवस राहू शकतो, पण हवा जर नसली तर तुम्ही 5 मिनिटं सुद्धा जिवंत राहू शकत नाही. आणि ती हवा देणारं जे महत्वाचं कार्य आहे ते म्हणजे वृक्ष आहे. आणि हे वृक्ष मंदिर याचा मी परम भक्त आहे. मित्रांनो, शाळेमध्ये आल्यानंतर काय काय नाही केलं, खूप केलं, देवान विसरून केलं. माझा आवडते साने गुरुजी, साने गुरुजीचा मी परम भक्त. मला आठवतं गोष्टी सांगताना मीही रडायचो आणि मुलं सुद्धा रडायची. तर अशा या साने गुरुजीचा मी परम भक्त आणि या साने गुरुजीच्यामुळे तुमच्यामुळे खरं म्हणजे देह विसरून गेलो. आणि नंतर सुद्धा या पाधी पडून मी जाणार आहे, गाव माझा शेजारचा आहे. सुरती परिस्थिती कशी होती पेजमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. राजकीय विरोध होता, सामाजिक विरोध होता, ग्रामपंचायतीचा विरोध होता, तरी पण हे सर्व केलं ते त्यांच्यामुळे केलं. तर एक गोष्ट सांगतो थोडीशी. एक बाप होता अनुप खेर, जवळ त्याने 400 फिल्म मध्ये काम केलंय. त्या अनुप खेरने त्याच्या बापाने तो नापास झाला, त्याला कळालं आणि मुलाला घेऊन गेला. तुला म्हणून तुला हॉटेलमध्ये पार्टी दे, तुला कोणते खायचं ते दिलं आणि त्याला खाऊ घातल्यानंतर सांगितलं बाळ तू नापास झाला, याचा काय उद्देश असेल? तर त्याने सांगितलं कोणतीही वाईट घटना घडली म्हणजे ती घटना असते, ती घटना म्हणजे तुम्ही नाही. तुमच्या आयुष्यामध्ये अशा अनेक घटना येतील ज्याच्यावर तुम्ही नाराज होला आणि नाराज झाल्यानंतर ती ताबडतोब विसरा, नवीन मार्गाला लागा. एपीजे अब्दुल कलाम आपल्या म्हणतात तुम्ही हे तुम्ही दुसऱ्याच्या खांद्यावर उभा, दुसऱ्याच्या खांद्यावर उभा या समाजाचं पण तुम्ही मान्य करा. आणि शेवटी असं सांगतो मी किती आनंदी आहे, किती श्रीमंत आहे, किती सुखात आहे, याच्याही पेक्षा तुमच्यामुळे दुसरे किती आनंदी आहे, किती सुखात आहे, दुसऱ्याला किती तुम्ही दिलं याच्यावर सुद्धा मोठेपणा समजतो. म्हणून आज बरेच लोक बोलले, सकाळचं भाषण सर्वांनी सांगितलं आणि या भाषणामुळे मला आज आनंद वाटला. माझं वय आता 82 सुरू झालेलं आहे, या उतार वयामध्ये या जुन्या आठवणी काढूनच मी जगतो. मित्रांनो, झाड हा माझा अत्यंत आवडता आणि टॉपचा विषय होता. सर्व इतकं जबरदस्तीनं इतकं हुकुमशाहीने का मुलांना केलं, त्यामध्ये सर्वांचं नाव घेतलं म्हणजे MS पाटलांचं. MS पाटलाने त्याचे ते ग्रीन फिंगर आपण जसं म्हणतो तसं त्याला ते ग्रीन फिंगर होते. त्यांनी सांगायचं आपण करायचं अशा प्रकारे शाळा केली आणि अजूनही या उतार वयामध्ये मला सांगायला शरम वाटते. मी चालू पेन्शन चालू नोकरीमध्ये घेतले, त्याचे पैसे जास्त पेन्शन मध्ये घेतले आणि त्याचं मला शरम वाटते प्रत्येक वेळेला. म्हणून दरवर्षी मी या वृक्षारोपणाकरता प्रयत्न करतो. तुमच्या गावामध्ये या इथे ते लावलेच लावले, पण रस्त्याने जाताना लोकांना दिसावं म्हणून तोही मी वेळा प्रयत्न केला आणि वैयक्तिक 1,20,000 खर्च केले. मोठे प्रश्न नाही, गड्डे खोदले, काही माती टाकली, त्यात झाडं लावले, त्याला जाळ्या लावल्या, त्याला ठिबक केलं, त्याच्याकरता देवचंद आपला सहभागी होता. तो
तर असं झाडाचं काम मी इथेच नाही करत. तर नांदरामा जिल्हा सुद्धा मियावाकी फॉरेस्ट मी स्वतः तयार केलं. मियावाकी फॉरेस्ट कल्पना असेल आणि तिथे सुद्धा अशाच प्रकारे सुंदर असं हिरवेगार झाडं केली. पडास केल्यावर तशी केली, इथे त्याचं केलं, लोहड्याला केलं. तर झाडं हे माझा श्वास आहे. बाकी सांगण्यापेक्षा तुम्हाला एक आग्रहाची विनंती करतो की या झाडासाठी मागच्या वर्षी मी 61,000 रुपये दिले. एकदा 50 दिले, नंतर 11 दिले. आणि इथे झाडं मागच्या बाजूला सर्व झाडं जिवंत राहिले नाही कोणती, तर तिथे ते लावलेली आणि ते जगवली. आणि याही पुढे या अशी या झाडाचं संरक्षण व्हावं आणि या गावाचं युनिट ठरावं. कुणाला वाटलं चला काही आपल्या गावात पाहायचं काय तर ते झाडाला पाहायला येतील अशी युनिट पॅटर्न तयार करावा असा माझा मानस आहे. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.